वक्फबोर्ड जमीन घोटाळा प्रकरणातील 15 आरोपींना पोलिसांनी नोटिसा बजावल्यात. 409 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरण जी 24 तासने उघड केले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्या चौकशीला हजर राहण्याचे पोलिसांनी त्यांना आदेश दिलेत. शिवभोजन थाळी गैरव्यवहार प्रकरणी सरकार आता खडबडून जागा झाले. राज्यभरातल्या सर्व शिवभोजन थाळी वाटप केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने दिलेत. जी 24 तासने शिवभोजन थाळी वाटपात कसा गैरव्यवहार होतो याचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर विधानसभेत त्याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवभोजन थाळी वाटप केंद्र चालकांकडून खोट्या नोंदी दाखवून लाखो रुपये लाटले जात असल्याचा आरोप केला होता.